इशारा दिल्याप्रमाणे पेडणे मतदारसंघात स्थानिकच उमेदवार द्यावा या मागणीसाठी संघ आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दाजी कासकर यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. भाजपच्या आणखी काही कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे आमदार बाबू आजगावकर यांच्या विरोधात पक्षातच असंतोष असल्याचं स्पष्ट झालंय. गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. 2017 साली माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी पेडण्यात 2022 निवडणुकीत स्थानिक उमेदवार देण्याचं आश्वासन दिलं होतं. सध्याचे आमदार बाबू आजगावकर यांनीही 20 वर्ष आमदारकी भूषवली, त्यामुळे आता पेडण्यात स्थानिक उमेदवार हवा ही मागणी जोर धरू लागली. या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दाजी कासकर यांनी सर्वप्रथम आवाज उठवला, त्यानंतर त्यांनी थेट उपोषणाचाच इशारा दिला. त्यानुसार सोमवारी या उपोषणाला सुरुवात झाली. या आंदोलनात काही भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाले. आपल्या भूमिकेवर ठाम राहत दाजी कासकर यांनी मनोहर पर्रीकर यांच्या वचनाची आठवण करून हा शब्द पाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा भाजप नेत्यांना केलंय. बाबू 20 वर्ष तू आमची सेवा केली आमची पेडण्याची, तुझे धन्यवाद तुझे. आता तू स्वतः म्हणून तू पुढे ये आणि तू पेडणेकरांना सांग की बाबा रे मी तुझी सेवा केली, आता मी एक विरोध करतोय आणि सॉरी विरोध ना करतोय, मी तुमका तुमची मागणी जी काय असा की तुमचं उमेदवार मी तुमका पेडण्यात हक्क देतोय आणि आपण आपलं मडगाव ते आपली व्यवस्थित होते आणि मग तुमच्या घरी तुमका तुमची मदत करू. अशा प्रकारे बाबू मी सगळ्याला धरून पुढे काय करतो याची पुढची भूमिका असा. सध्या ते आमची आमची भूमिका ना, आमची भूमिका सध्या एकच असा की आमका आमचं पेडण्याचं उमेदवार जाऊ, ही एकच मागणी आमच्याकडे. बाकी आमच्याकडे मागणं नाही, पुढे काय जातला तर पुढे त्या वेळेला सांगू.